ठाकरे की शिंदे, कोण ठरणार अपात्र? 10 जानेवारीला निकाल, राजकीय हालचालींना वेग। ठाकरे गटाचा प्लॅन बी तयार, मात्र शिंदे गट अपात्र झाल्यास सरकार कोसळणार। शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेत। उद्या अर्थात 10 जानेवारीला अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल जाहीर करतील। यामुळे शिवसेना की ठाकरे गट अपात्र कोण ठरणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। अशातच निकाल शिंदेंविरोधात गेला तर महायुती सरकारवर याचा इम्पॅक्ट पडेल। अर्थात महायुतीकडे बहुमत जरी असलं तरी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदावर गदा येईल, तर ठाकरे गटाकडेही प्लॅन बी तयार आहे। अशातच निकालाचे संभाव्य अंदाज लावले जात आहेत। यापैकी एक म्हणजे ठाकरे किंवा शिंदे दोन्ही गट अपात्रच ठरणार नाहीत। पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन दोन्ही गटाकडून करण्यात आलंय। 22 जून 2022 बैठकीत गैरहजर राहिल्यामुळे ठाकरेंनी शिंदे गटातील आमदारांना दिलेला व्हीप आणि विधिमंडळात विश्वासदर्शक ठरावावेळी शिंदे गटाने ठाकरेंच्या आमदारांना दिलेला व्हीप, त्यावेळी पक्ष एकच होता। निवडणूक आयोगाचा निकालही आला नव्हता, यामुळे शिवसेना एकच होती। फक्त नेतृत्वात बदल झाला होता असं सांगत एकही गटाचे आमदार अपात्र ठरणार नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय। मात्र शिंदेंच्या फेवर बाहेर निकाल गेला तर सरकार अस्थिर होईल आणि ठाकरेंविरोधात गेल्यास ठाकरेंना पुन्हा सुप्रीम कोर्टात निकालाविरोधात आव्हान करण्याचा मार्ग मोकळा आहे। प्रश्न अनेक आहेत, संभाव्य अंदाजही यावर वेगवेगळे वर्तवले जात आहेत, मात्र अवघ्या काही तासामध्ये याचं उत्तर स्पष्ट होईल।